पुण्यामधल्या मुळामुठा नद्यांच्या संगमावरती खोदकाम करताना तब्बल अडीचशे वर्ष जुनी शंकराची पिंड आणि ब्रिटिशकालीन धातूची बंदूक आढळून आली आहे याचबरोबर पुरातन मंदिरांच्या भिंतीसाठी वापरलेले घडीव दगड सुद्धा इथे आढळून आले आहेत मुळामुठा नदीकाठी सुधार योजनेच्या कामाच्या खोदकामादरम्यान ही शंकराची पिंड इथे आढळून आलेली आहे या संदर्भात इतिहास अभ्यासक समीर निकम यांच्याशी संवाद साधलाय मिकी घई यांनी माझ्यासोबत समीर निकम जी आहेत जे अभ्यासक आहेत आणि हे सगळं या ठिकाणी ते स्वतः शोधतात देखील आहेत सर आपल्याला काही गोष्टी सापडल्या आहेत ते नेमके काय आहेत कधीचे आहेत काय आता याची माहिती आहे आपल्याकडं ह्या ज्या आहेत अवशेष हे शंकराचे पिंड आणि ही भंगलेली अर्ध अवस्थेतली पिंड तर हे एकोणीसशे बासष्ट साली जे मंदिराचे अवशेष पलीकडे संगमेश्वर मंदिर होतं त्या मंदिराचे पूर्ण पुराच्या पाण्यामध्ये ते मंदिर वाहून गेलं आणि या ठिकाणी साचलं त्याचे हे अवशेष आहेत साधारणतः याचा कालखंड हे अडीचशे ते तीनशे वर्ष जुने हे अवशेष आहेत आणि त्याचबरोबर हे जे या ठिकाणी आम्हाला बादली सापडली पितळी ही सर्व तीन तीन चार चार टन दगडांच्या खाली ती बादली गाडली गेली लेली होती तर एवढी खाली गा गाडलेली ही बादली याच्यावर जे काय आहे याच्यावर या, या ठिकाणी आपण पाहताल तर बी बी पुना असं लिहिलेलं आहे तर हे याच्यावर आणि पितळी बादली आहे ज्यावेळेस आपण फायर ब्रिगेडचं ज्या बादल्या आपण पाहतो पत्र्याच्या लोखंडाच्या माती व्हायला तर तशा पद्धतीची ही आहे कारण याला इकडे खाली होल पण आग आहे एक छोटस तर ही त्यासाठी ही वापरली जात असावी असं माझा अंदाज आहे आणि पितळाची आहे पितळाची पूर्ण अक्षर आता आपल्याला अलीकडे बघायला मिळत नाही अशी ही बादली आहे खूप जड आहे जवळपास म्हणलं तर साडेपाच किलो पेक्षा जास्त वजन असावं आणि इथं काही लीलं देखील आहे बी 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 वाय पुना असं या बादलीवर लिहिण्यात आलेलं आहे अक्षरशः एकदम पुरातन काळातली आहे अशा पद्धतीने पुण्यात जेव्हा हे काम सुरू आहे तेव्हा असे वेगवेगळे पुरातन अवशेष या ठिकाणी सापडत आहेत कॅमेरामॅन विजय राऊत समी मिकी घई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट